खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या काठावर जुन्या काळातील प्रसिद्ध अशी तहसीलदार कार्यालयाची इमारत आता मोडकळी झाली आहे। मात्र खानापूर प्रशासन याकडे डोळेझाक करून बसले आहे। इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही। गेल्या कित्येक वर्षांपासून या इमारतीत तहसीलदार कार्यालय दिमाख्यात चालू होते। जसजसे दिवस जातील तसे इमारत कमकुवत होत चालली आहे आणि शेवटी तहसीलदार कार्यालय हे पणजी बेळगाव महामार्गावरील शिवस्मारक चौकाजवळ उभारण्यात आले। तेव्हापासून जुन्या तहसीलदार कार्यालयास घरघर लागली आहे। त्या तहसीलदार कार्यालयाला लागूनच पोलीस खात्याचे CPI ऑफिस होते। ती इमारत रिकामीच आहे। तेव्हा जवळपास 3 एकर जमिनीवर 2 कार्यालये ओस पडली आहेत। तरी खानापूर प्रशासनाला मात्र जागच आलेली नाही। जुन्या तहसीलदार कार्यालयात सध्या रेव्हेन्यू इन्स्पेक्टर कार्यालय चालू आहे, तेही धोक्यातच आहे। नमस्कार, मी जयंती नेकर। खानापूर शहराची गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। ही वाढ झालेली असली तरी खानापूर शहराचा संपूर्ण व्यापारी पट्टा जो झालेला आहे तो आता रविवार पेठ किंवा महाजनच्या खुटापासून सगळा शिवस्मारकापासून 100 मीटरच्या आत केंद्रित झालेला आहे। आणि ह्या शिवस्मारकापासून 100 मीटरच्या आत निरनिराळे 15 ते 20 कार्यालयं, जवळजवळ 5 ते 6 शाळा, बँक्स आणि परगावामधून येणारे प्रवासी आणि जाणारे प्रवासी यामुळं या शिवस्मारकापासून 100 मीटरच्या एरियामध्ये मोकळ्या रीतीनं फिरणं म्हणजे हातावर शिर म्हणजे हातावर डोकं घेऊन फिरण्यासारखं आहे। आणि यामुळं मोकळा श्वास घ्यायला या ठिकाणी जमत नाही आहे। आणि हे सगळं जर बघितलं आणि सगळ्यात महत्त्वाचं खानापूर शहराची प्रचंड प्रमाणात वाढ होत असताना बाकीच्या ठिकाणी आढळून येणारे मग ते भाजीचं मार्केट असेल किंवा फळांचं मार्केट असेल खानापूर तालुका शहरामध्ये हे कुठेही दिसत नाही आहे। अशा वेळी खानापूर शहरासाठी अद्ययावत भाजी मार्केट आणि अद्ययावत फळाचं मार्केट जर करायचं असेल आणि या शिवस्मारकावरचा ताण संपूर्ण कमी करायचा, शिवस्मारक आणि त्या 100 मीटरच्या एरियामधला ताण पूर्ण कमी करायचा असेल तर हे फळाचं मार्केट आणि भाजीचं मार्केट जे काय आहे ते जुनं तहसीलदार ऑफिस खानापूरचं होतं त्या जागेमध्ये किमान 150 भाजीचे आणि फळाचे असे निरनिराळे स्टॉल होतील आणि त्या ठिकाणी चांगल्या रीतीनं भाजी मार्केट आणि हे सगळं बांधून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केलास ह्या इथला संपूर्ण वातावरण बदलेल, गर्दी कमी होईल, लोकांना मोकळा श्वास घ्यायला मिळेल, हा एक भाग झाला। आणि दुसरं त्या भाजी मार्केटच्या वर निरनिराळे खानापूर गावामध्ये शहरामध्ये निरनिराळ्या खेड्यातले तलाठी आणि सर्कलची ऑफिसर निरनिराळ्या लँड माफियांच्या घरामध्ये आहेत आणि हे लँड माफिया तलाठ्यांना आणि सर्कलना स्वतःच्या जागा भाड्यानं देऊन स्वतः करोडोनं कमवायला लागलेत आणि त्यामुळं सामान्य माणसाला ह्याचा त्रास व्हायला लागला आहे। तर त्याच्यासाठी हे भाजी मार्केट करत असताना वरच्या मजल्यावर ह्या सगळ्या सर्कल आणि तलाठ्यांची कार्यालयं करावीत, त्यामुळं ह्या खानापूर तालुका 253 ते 256 गोव्या एवढा जरा कमी गोव्या एवढा आकाराचा मोठा तालुका आहे आणि हा तालुका दुर्गम कड्याकपारी खेड्यापाड्यात वसलेला तालुका आहे। तेव्हा ह्या लोकांची कामानिमित्त सरकारी कामानिमित्त फार तरांबळ होती। तहसीलदार एकीकडे ऑफिस असलं तरी नवीन तहसीलदार जुनं तहसीलदार आहे ते पूर्ण डिमॉलिश केलं पाहिजे। आता तलाट एकीकडं सर्कल एकीकडं हे सगळं लोकांचे परांगणं होते, पळापळा होते, तेव्हा हे जुना तहसीलदारी सरकारी जागा कुणाच्या जागा आहे मला माहीत नाही, ते सगळं डिमॉलिश करावं आणि तिथे पुरे तलाटी सर्कल किंवा इतर बॉन्ड रायटर आहेत किंवा शहराच्या बाहेर काही ऑफिस गेले हे अक्षरशः लोकांची पळापळी नाकात दमल नाही, हे इथं थांबलं जाईल आणि लोकांची सोय होईल। आणि जुनं जे खानापूरचा भाग तो हळे खानापूर होत चाललाय जुना खानापूरचा तोही पुन्हा ऊर्जेस्त अवस्थेमध्ये येईल आणि या दृष्टीतनं सरकारी लेवलला असे प्रयत्न केले पाहिजे। कारण का इथं बैठलं तर इथे तलाटी सरकार सगळं इकडे आहेत आणि तिथं कोण बी नाही अशी परिस्थिती आहे। लोक शोधत फिरतात, मोबाईल दिला तर मोबाईल उचलत नाहीत, एक आहे तर एक नाही अशी पाळी आहे। हे हाल बघितला तर फार मोठा त्रास आहे। त्यामुळे साहजिकच जे आमचे गोरगरीब शेतकरी बांधव आहेत किंवा जे लोक आहेत त्यांना एजंटकडे जावं लागतं, मग एजंटमार्फत
ते कधी 15 दिवसांनी येतील, महिन्यांनी येतील, त्यांना रोज पळापळी जमणार, मग ते काम करतात, अशी परिस्थिती आहे. हे टाळण्यासाठी मी सांगितलेली सूचनाची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. या जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या जागेवर लोकोपयोगी कार्यालय उभे करून शहरवासियांना त्याचा लाभ व्हावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणी जनतेतून होत आहे. खानापूर शहराच्या मोक्याच्या ठिकाणी जवळपास 3 एकर जमीन असलेल्या जागेवर खानापूर तालुक्यातील सर्व तलाठी कार्यालय व सर्कल कार्यालय उभी करावी अशी जनतेतून मागणी होत आहे. त्याचबरोबर भाजी मार्केटचीही योजना अंमलात आणावी अशी जनतेने मागणी केली आहे. सुहास पाटील, KNNCT News, खानापूर.